सौ लीलाबाई महिला बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित दीप स्तंभ फाउंडेशन की ओर से जागतिक महिला दिन कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें कार्यक्रम के अध्यक्ष के तौर पर सह पुलिस आयुक्त शालिनी शर्मा शामिल हुई थी। वहीं मुख्य अतिथि के तौर पर सुधाकर कोड़े शामिल हुए थे। कार्यक्रम में शामिल सह पुलिस आयुक्त शालिनी शर्मा ने महिलाओं का जज्बा बढ़ाते हुए कहा कि महिलाएं सभी क्षेत्र में काम कर सकती हैं। उन्हें पुलिस विभाग में काम करते हुए 33 साल हो गए हैं। वह पुलिस विभाग में काम करते हुए गर्व महसूस करती है। दराज सोलीलाबाई महिला बहुउद्देशीय संस्था दीपक स्तंभ फाउंडेशन यांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते जे उपस्थित आहे, तसेच मंचावरील जे ज्यांनी मला इथे आमंत्रित केले आहेत, सौ वैशाली सुधाकर कोळे, माननीय सुधाकर भाऊ कोळे, तसेच व्यासपीठावरती निमंत्रित अतिथी आणि ज्या गुणवत्ता यादीमधले सगळे ज्या महिला माझ्या मैत्रिणी झाल्या आजपासून आणि त्यांना जे काय अचीवमेंट्स भेटले आहेत, तर त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन। आणि मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि एवढं छान मैत्रिणी मला आज लाभलेलं आहे, एक मोठं कुटुंब लाभलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तर मुंबईवरनं मी आता नुकतीच ऑगस्टमध्ये आले 2023, परंतु कमी वेळ राहिली नागपुरात, पण आता तुमच्या प्रेमामुळे जास्त वेळ राहण्याची इच्छा आहे। आता पोलिसांना चीफ गेस्ट बोलवल्यानंतर आता पोलीस काय बोलणार, तर आम्ही पोलिसाच्या भाषेतच तुम्हाला जे काही मार्गदर्शन करता येईल ते मी करू शकते, कारण माझा जो अनुभव आहे तो 33 वर्ष झालेत मला पोलीस खात्यामध्ये। माझा जन्म नाशिकचा आहे, तसं बेसिकली आम्ही पंजाबचे, पण कर्मभूमी माझी महाराष्ट्राचीच आहे, जन्म माझा महाराष्ट्राचा, तरी महाराष्ट्राची मला लगाव आहे। आणि माझ्या करिअरमध्ये लहानपणापासून खेळानिमित्ताने मी वेगवेगळ्या ठिकाणी गेले, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरले महाराष्ट्रातल्यात, ऑल इंडियामध्ये, तसेच करिअरमध्ये मी परदेशात पण गेले बरेचदा, वेगवेगळे देश पाहायला मिळालं, पण कधी नागपूरमध्ये येण्याचा असा योग येईल असं वाटलं नव्हतं। पण देवाचं आणि तुमचं प्रेम आहे ते देव म्हणतो सगळीकडे फिरलेस पण नागपूरला जायला पाहिजे, आणि तुमच्या प्रेमामुळे मी आज इथे आहे। तर मला वाटतं माझी अजून 3.5 वर्ष सर्व्हिस सेवा आहे। तर इस वक्त उन्होंने जागतिक महिला दिन के सभी उपस्थित महिलाओं को शुभकामनाएं दी और नजदीकी पुलिस स्टेशन के महिला अधिकारियों से पहचान बढ़ाने को कहा। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।